सामन्याला सुरुवात होते पाचवरची मॅच असेल सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले खारकोबर टीम कडून स्ट्राईक एंडला प्रफुल आहे नॉन स्ट्राईक एंडला हर्षद तर गोलंदाजी मार्गवर मात्र पहिलं षटक घेऊन अर्जुन कदम लेफ्ट आर्म राउंड विकेटने मारा करतोय पहिलाच दिशाहीन गोलंदाजी व्हाइट बॉल ने मात्र सुरुवात झाले खारकोबर संघाच्या धावफलकाला यावेळेस हा बॉल मागे चाललाय इथल्या व्हाइट बॉल ने सुरुवात झाल्यानंतर इथे मात्र लगेचच लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करत असताना अर्जुन कदम पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक प्रफुल्ल आणि हर्षद अशी सलामीची जोडी आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट न मारा करतोय बॅट न खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस बॉल टप्पा पडला तर थोडासा खाली राहिला खूप चांगली विकेट किपिंग त्या ठिकाणी एकही धाव मिळत नाहीये व्हाइट बॉल नंतर मात्र काय सुरुवात झाली दोनही चेंडू मात्र निर्धाव टाकलेत ते गोलंदाज अर्जुन कदमनं बॉल वळवतोय यावेळेस मात्र समोरच्या दिशेला खूप चांगला स्ट्रोक लॉंग ऑनच्या वरतून किती वेळ शांत बसवणार आणि प्रफुल्लच्या बॅट मधून मात्र निघतोय हा खणखणी षटकार रॉयल ग्रुपचं आगमन काहीच वेळामध्ये होणार आहे अनिकेतजी पात्रे कोठारी सगळे गोल्डन मॅन दिव्येश काकडे असतील अदईचे साहिल मात्रे असतील कोनगाव त्याचप्रमाणे अतिश शेळके अदई बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नक्कीच त्यांची सदिच्छा भेट आपल्याला पाहायला मिळत असते रॉयल ग्रुप यावेळेस मात्र बॅटची कड लागून गलीमधून बॉल निसटला क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी एकच धाव येईल सिंगल येत आहे एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर 8 रन्स हर्षद येतोय पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला या खेळाडूमध्ये पाहायला गेलं तर मोठे फटके मारण्याची प्रचंड क्षमता आहे हर्षद त्यामुळे सलामीला आज धाडले जेणेकरून पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये मात्र जास्तीत जास्त धावा कशा उभारता येतील हर्षद पाहूया काय करतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कारण तो पाहिले होते त्यांनी गोलंदाजी अर्जुन कदमची कारण राऊंड विकेट गोलंदाजी करतोय टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला बॉल वळवतोय थोडासा लेग ब्रेक करतोय आणि अशा वेळी मात्र रिव्हर्सिव्हचा सहारा घेतला गेला परंतु त्याच्यामध्ये त्याला अपयश आलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावफलकावर 8 धावा बिनबाद 8 अशी सुरुवात संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल दोनही सलामीवीरांकडून थोडं स्पीडअप करा दोनही संघांना माझी विनंती असेल अंपायर्सना विनंती असेल आपण तंबी द्या अजिबात त्यांचा ऐकून घेऊ नका आणि अजिबात लाड करू नका खेळाडूंचे कारण आपल्याला स्पर्धा संपवायची आहे तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय धावफलकावर 8 धावा गोलंदाजी मार्कवर मात्र नवीन गोलंदाज शौकीन लोंढे येतोय शौकीनचा हा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय स्ट्रेट टू द पॉइंट इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल खारकोबर संघाचा पहिला मोहरा यावेळेस मात्र माघारी येत असताना प्रफुल्ल 7 धावा काढून तंबूच्या आसऱ्याला तर शौकीन मात्र पहिल्याच बॉलवर मात्र सफलता हस्तगत करतोय आणि बॅट्समन आउट झालाय सलामीवीर प्रफुल्ल बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र रणजीत जातोय
या खेळाडूकडे प्रचंड क्षमता आहे. यामुळे सहा टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय बॉल. साला निर्धाव, इथून काहीतरी विचार करावा लागेल. खारकोपर संघ मोठे फटके येत नसतील. सिंगल डबल्सनं स्ट्राईक रोटेट करून हा स्कोअर कार्ड कसा हलता ठेवता येईल, कारण पहिल्या ओव्हरकडे नजर टाकली तर एकमेव षटकार आला होता आणि सिंगल आली होती. बाकी चार चेंडू निर्धाव खेळला होता आणि याही षटकामध्ये तेज घडते. आतापर्यंत कम्प्लीट एक ओव्हर निर्धाव खेळला, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं लाँग ऑनच्या वरतून मात्र हा फटका खेचलाय. हर्षदच्या बॅट मधून निघतात सहा धावा. रॉयल ग्रुपचं आगमन होतंय या मैदानावर. इथे पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल मात्र निर्धाव चाललाय. अनिकेत मात्रे, कुटारी, त्याचप्रमाणे दिव्यजी काकडे, अदई, साहिल मात्रे, कोण आणि अतिश शेळके, अदई, रॉयल ग्रुपचे सगळे मेंबर्स या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. हुतात्मा मैदान जासईच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सगळ्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर दुसरं षटक सुरू आहे. शौकीन लोंडे पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2. यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय परंतु टायमिंग नव्हतं, एकच धाव येईल. हर्षदसाठी सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये एकची भर टाकली जाते. आत्तापर्यंत विचार केला तरी हेही षटक मी म्हणेन घणसोली संघाच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं गेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धाबा, अशा 17 धाबा धावफलकावर एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. रॉयल ग्रुपचं आगमन होतंय या ठिकाणी. या नुकतंच त्यांचं आगमन होतंय. तर रॉयल ग्रुप यांचं या मंचाकडे आगमन होतं. या मैदानावर त्यांचं ते उपस्थित झालेत. अनिकेतजी मात्रे, कुटारी, त्याचप्रमाणे दिव्यजी काकडे, अदई, साहिलजी मात्रे, कोण, अतिजी शेळके, अदई, अगदी रॉयल रॉयल राजासारखे राहणारे आणि नक्कीच गोल्डन ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत मात्रे, दिव्यश काकडे, साहिल मात्रे आणि अतिशय शेळके, सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय हुतात्मा मैदान सासईवर. आजचे सत्कार मूर्ती बळीशेठ घरत यांना शुभेच्छा देण्यासाठी मात्र रॉयल ग्रुपचं आगमन या मंचावर. अगदी वातावरण सुद्धा रॉयल करून टाकलंय. अनिकेतजी मात्रे, दिव्यजी काकडे, साहिल मात्रे, अतिश शेळके, सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. खूप खूप स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आणि या मैदानावर मात्र 4 धावा. षटकाला सुरुवात झाली तिसऱ्या ओव्हरच्या. अर्जुन कदम या गोलंदाजावर अगदी पहिल्याच बॉलवर मात्र हा चौकार लगावलाय तो हर्षद या फलंदाजानं. धावसंख्येमध्ये 4 भर टाकली जाते. 21 जावा, 21. थोडस आक्रमक व्हावं लागेल इथे. मात्र खूप चांगला स्ट्रोक, फुलर लेंथ होता, यॉर्क केलं होतं आणि खोदून काढलाय. कव्हर पॉइंट सीमा रेषा पार, हर्षदच्या पॅट मधून निघतोय हा खणखणीत चौकार. लगातार 2 चौकार अर्जुन कदम या गोलंदाजावर, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा दिल्या.
तर अर्जुन कदम पहिले दोन चौकारांचा खेळ त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट हर्षद आता मात्र आक्रमक झालाय. पॉवर प्लेची षटक जशी समाप्त झाले तसा मात्र आक्रमकपणा आता मात्र पाहायला मिळाला तो खारकोबर संघ. अनिकेतजी मात्रे कुटारी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जात आहे. या लाईव्ह वाहनीचे ते ओनर सुद्धा आहेत फॉर्च्यून इव्हेंट्स. राजेंद्र दादा मात्रे असतील, अनिकेतजी मात्रे असतील. खूप चांगलं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. तर दोन चौकारानंतर मात्र अखेरीस हा निर्धाव चेंडू आलाय लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना हा बॉल. पुन्हा एकदा फ्रंट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न खडे खडे. थोडासा फुटवर्कचा अभाव प्रामुख्यानं जाणवला हर्षदच्या या फलंदाजीमधून. अगदी जागेवरूनच स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळं पदलालित्य फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे आणि ते तुमच्याकडे हवंच. लगेच दोन चेंडू मात्र निर्धाव काढलेत. अजून एक फुलर लेन बॅटची कड घेतली. इथून मात्र गलीला चकून बॉल चाललाय थर्डमॅनकडे. पाहावं लागेल इथून मात्र बॉल स्टॉप होते. दोन रन्स कम्प्लीट झाल्यात दोन धावांच्या मदतीनं. धावसंख्या मात्र दुहेरी आकड्यामध्ये आतापर्यंत जाऊन पोहोचले ती 27. पहिल्या दोन ओव्हर्स नंतर 17 धावा होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात आणि अखेरीस एका गोलंदाजानं दुहेरी आकड्याची धावसंख्या जरूर दिली. अजून एक फुलर लेंथ. काय गोलंदाजी होते, अगदी खोलात टाकले जातात बॉल्स. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि लगेच संधी मिळाली एक धाव पूर्ण करण्याची. दोन धावा मिळाल्या. या दोन धावांच्या बरोबरीनं तिसरा षटक संपल्याचा इशारा येतोय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर खारकोबर संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावसंख्या नोंदवली ती 29 रन्स ऑन बोर्ड. चौथ्या षटकाला सुरुवात होते. अक्षय मडवीकडे चेंडू दिलाय. इथून मात्र रणजित कशा पद्धतीनं प्रहार करणार. हा खेळाडू फार मोठे मोठे उंच स्ट्रोक मारण्यासाठी प्रसिद्ध आहे खारकोबर टीम कडून. इथून मात्र काय होणार, बॅटची कड घेतली. फर्स्ट स्लिपकडे बॉल चाललाय. रन कम्प्लीट करण्याचा प्रयत्न, एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि रन कम्प्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये आणि सिंगल येते एकेरी धावेच्या मदतीनं 30 धावा धाव फलकावर. हर्षदला स्ट्राईक हवी होती तेवढ्याच वेगानं मात्र तो स्ट्राईक घेणला धावत निघाला होता. रणजित पाटील प्रतीक पाटील सारखा धुरंधर खेळाडू आहे परंतु त्याला किती चेंडू मिळणार आज खेळण्यासाठी हा सुद्धा मोठा प्रश्न असेल. हर्षदला ही इनिंग अशीच पुढे न्यावी लागणार आहे. चांगली धावसंख्या रचावी लागणार आहे 50-55 आसपास. काहीही झालं तरी 55 आसपास जर धावसंख्या गेली तर मी म्हणेन खारकोबर संघ मजबूत आहे गोलंदाजीमध्ये. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल परंतु त्यासाठी या दोन ओव्हर्समध्ये निदान 25-1 धावा येणं फार गरजेचं आहे. ओहो फुल टॉस बॉल होता कम्प्लिटली मिस झालाय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त रन मिळेल. व्हाईट लाईनच्या बाहेरून जाणारा बॉल. धावसंख्या 1 पुढे जाते. पहिल्या फेरीमधील ही चौथी मॅच आपण पाहतोय. निशांत 11 जी जी स्पोर्ट्स वाकलण संघ या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही आणि त्याचमुळे मंगे स्पोर्ट्स खारकोबर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेमध्ये खूप चांगला ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मध्ये परंतु का चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खूप चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन. पूर्णपणे झोकून दिलं जात आहे कारण क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर नक्कीच गोलंदाजांचा मी म्हणेन आत्मविश्वास वाढतो कारण त्याला गोलंदाजाला साथ हवी असती ती क्षेत्ररक्षकांची आणि ती साथ मात्र मिळाली कणसुले टीमकडून. गोलंदाज मडवी यावेळेस मात्र बॅटची कड. बॉल चाललाय फर्स्ट स्लिपकडे. शॉर्ट थर्डमॅनला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक जावेल रोखून ठेवलं जात आहे. दोन षटकारांचा खेळ पाहायला मिळाला आतापर्यंत आणि दोन चौकार.
जे तिसऱ्या ओव्हरमध्ये अगदी पहिल्याच दोन बॉलवर आले होते, त्यानंतर अजूनही मोठा फटका आलेला नाही आहे. तुम्हाला रेग्युलर इंटरवल्सला फटके मारावेच लागतील. जर एक चांगली धावसंख्या खारकोपर संघाला गोलंदाजांना पाठबळ द्यायचं असेल तर या फलंदाजांना खेळावं लागणार आहे. अक्षय मडवीचा यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क, काय प्रत्युत्तर दिलं जाणार अशी गोलंदाजी राहिली तर. कारण बऱ्याच वेळा जर यॉर्कर लाईनचे बॉल तुम्हाला मिडल स्टंपला असतील किंवा विकेटवर असतील तर ते हेलिकॉप्टर उडवले जाऊ शकतात, परंतु जेव्हा आउटसाइड ऑफ स्टंप एखादा गोलंदाज यॉर्क करतो तेव्हा फार कठीण होऊन जातो फलंदाजांसाठी, आणि तोच प्रयत्न अक्षय मडवीनं यावेळेस केला. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक कव्हर्सला येतोय, फिल्डर आहे डीपमध्ये, एकच जाब येत आहे, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय या ओव्हरमध्ये. काय बॉलिंग होत आहे, गणसोली टीम खूप चांगल्या पद्धतीने मी म्हणेन बलाढ्य खारकोपर संघाच्या फलंदाजांना थांबवून ठेवलंय. आत्तापर्यंत विचार केला तर फक्त सिंगल येतात, या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाही आहे. रणजित पाटील आता मात्र एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट करणार का? अजून एक चांगला बॉल स्ट्रेट टू द बॉलर, फॉलो थ्रू मधून बॉल निसटलाय, बॉल येतोय ब्रॉनकडे, एकच जाव. काय षटक हाताळलं गेलंय अफलातून. प्रत्येक बॉलवर मी म्हणेन एक बॉल निर्धाव, अन्यथा सगळ्या बॉलवर फक्त सिंगल आले. अक्षय मडवी अफलातून बॉलिंग पेश केली, फक्त सहा धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. चार ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय, धावफलकावर धावा लागल्या त्या 35 धावा, अजूनही संधी गेलेली नाहीये, एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. तर 35 धावा झाल्या चार ओव्हरच्या समाप्तीनंतर, शेवटचं षटक, शेवटच्या संधी असतील त्या सहा. उमेशचा हा बॉल पूल केला, यावेळेस मात्र अखेरीस एक मोठा फटका येतोय, बॉल चालाय सीमा पार, मिडविकेटच्या बाहेर, षटकार. उमेश मात्र येतोय गोलंदाजीसाठी, पहिल्याच बॉलवर मात्र षटकार. फोर्थ विकेट ना यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाइट बॉलचा, अतिरिक्त रन मिळेल, धावसंख्या एक ने पुढे जाते. गरज आहे खारकोपर संघाला. कोपरखर्णे येथील स्पर्धा जर पाहिली असेल तर या गोलंदाजांना 9 धावा डिफेंड केल्या होत्या, ज्यावेळेस संकेत पाटील पाहायला गेलं तर संकेत पाटीलच्या अगेन्स्ट मात्र खूप चांगली बॅटिंग सुद्धा केली होती, चार षटकार त्यानं लगावले होते. आणि या तोच हा खेळाडू आहे, लोअर फुल टॉस होता, अजून एक फुलर लेथ हाताळला गेला, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे, इथे मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर बॉल सापडला नाही तर 100% लिहून घ्या दुसरी धाव कम्प्लीट होणार, आणि तेच घडलं मैदानामध्ये. या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये भर टाकली जाते, ती 44 आतापर्यंत 50 पुढे आता मात्र ही टोटल जाणार का एवढीच उत्सुकता असेल. परंतु इथून मात्र रणजित पाटीलचा एखादा मोठा स्ट्रोक ही 50 धावसंख्या गाठून देऊ शकते. उमेश मात्र सज्ज होतोय राईट अमोर द विकेट ना, रणजितसाठी हा बॉल, इथे मात्र हा फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, नो मॅन्स लँड, क्षेत्ररक्षक दूरवरून येणार. ओहो, जोपर्यंत पोहोचणार तोपर्यंत मात्र थोडासा स्लिप झाला त्या ठिकाणी, तशी आउटफील्ड त्या ठिकाणी खराब होती, परंतु प्रयत्न मी म्हणेन चांगला होता, त्याचा प्रयत्न नक्कीच अक्षयचा त्या ठिकाणी चांगला होता, परंतु दोन धावा मात्र मिळाल्या, दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या 46 या आकड्यावर, 46 रन्स. रॉयल ग्रुप या सामन्याचा आनंद घेत असताना अनिकेतजी भात्रे कुटारी, त्याची संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी पाहू शकाल, दिव्येश काकडे असतील, अजून एक व्हाइट बॉल यावेळेस पाहायला मिळतोय, दुसरा व्हाइट बॉल उमेश मात्रे यांच्या षटकामधील. 50 पुढे जर टोटल गेली कशी वशी का होईना तर नक्कीच खारकोपर संघ चांगली फाईट देऊ शकतो या टीम्सला. ठीक
इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे, कव्हरच्या वरतून मात्र हा फटका खेळला आहे, अगदी स्क्वेअर ड्राईव्ह केला होता. काय फिल्डिंग आहे, खूपच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दोन रन्स या दोन धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 49-49 जावा. दोन चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे, कारण दोन व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. इथून मात्र येणाऱ्या दोन उर्वरित चेंडूंमध्ये एखादा मोठा स्ट्रोक 55 आसपास ही धावसंख्या नेऊ शकते, आणि रणजित पाटील ज्याच्यामध्ये सामर्थ्य जरूर आहे. उमेश म्हात्रे यावेळेस मात्र समोर फटका खेळलाय, स्ट्रेट टू द लॉंग ऑन बॉल मात्र हातामधून सुटतोय, कॅच ड्रॉप, झेल मात्र सुटला जातोय. धाव मिळाली ती एक, आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं संघाचं अर्धशतक अखेरीस, मात्र हा संघर्षमय अर्धशतक मात्र झळकावलं जात आहे. 50 कारकोबर संघाच्या 50 पूर्ण होत असताना बराचसा संघर्ष करावा लागला, परंतु या संघर्षामधून मात्र अखेरीस त्या 50 आणल्यात, आणि फक्त शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. हर्षदनं जर शेवटच्या बॉलवर षटकार खेचला तर 56 म्हणजे 57 या मैदानावर मी म्हणेन 57 चांगलं टार्गेट उभं राहू शकतं, परंतु शेवटचा बॉल जर निर्धाव आला तर 51 कराव्या लागणार आहेत. परंतु शेवटचा बॉल किती धावा मिळवून देणार यावर आता मात्र टार्गेट सेट होणार आहे. या मॅचचं काय करणार उमेश म्हात्रे, कशा पद्धतीचा हा चेंडू हाताळणार. समोर मात्र हर्षद सलामीवीर, खूप चांगला बॉल होता, यॉर्क केलं होतं, मोठा फटका येऊ शकणार नाही आहे. परंतु इथे मात्र पहिली धाव वेगाना, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थ्रो फार वाईड होता, खूपच बाहेर होता हा थ्रो, त्यामुळे सहज रीतीनं मात्र दोन धाबा पूर्ण केल्या गेल्या. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं, आणि पहिल्या सत्रांती पहिल्यांदा फलंदाजी करत असताना वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेला मंगे स्पोर्ट्स कारकोपर संघ यावेळेस 52 जमा करतोय, आणि 53 लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. धन्यवाद. दरम्यानच्या काळात या शृंखलेला सदिच्छा देण्यासाठी आणि बळीशेठ घरत यांना शुभेच्छा देण्यासाठी रॉयल ग्रुप यांचं आगमन झालंय. त्या रॉयल ग्रुपचं सरसे स्वागत केलं जात आहे. तुमच्या येण्यानं या शृंखलेला खरंच रॉयल पण आला, असे रॉयल ग्रुपचे अनिकेत म्हात्रे खुटारी यांचं स्वागत केलं जाईल या शृंखलेच्या माध्यमातून. अतिशय कमी वयामध्ये समाजाची सेवा करण्याची अनिकेत आपलं स्वागत केलं जात आहे. तसेच दिवेश काकडे आदळी यांचं जर स्वागत केलं जात आहे. रॉयल ग्रुपचा आणखी एक मेंबर आपल्यासुद्धा वस्त्रालंकार सन्मान केला, शिक्षक कडून स्वागत केलं जात आहे. तसेच रॉयल ग्रुपचं आणखी एक रॉयल व्यक्तिमत्व साहिल म्हात्रे, कोण गावचे सुपुत्र साहिल म्हात्रे, रॉयल ग्रुपचे रॉयल व्यक्तिमत्व यांचं जर स्वागत केलं जात आहे. वस्त्रालंकार सन्मान करून आपलं स्वागत केलं जात आहे. आतिश शेळके आदे यांचं जर स्वागत केलं जात आहे. माध्यमातून व्यक्तिमत्व अनिकेत म्हात्रे, समाजसेवक, समाजाची सेवा आपल्यापर्यंत करत असतात, त्यांचं स्वागत केलं जातं. धन्यवाद आपण या स्पर्धेसाठी आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, आणि बळीशेठ घरत यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलात, आपलं खूप खूप धन्यवाद आणि आभार. जाऊया प्रवीण दुगाडे यांच्याकडं. तर 53 लक्ष या मॅचमध्ये असेल, दुसरं सत्र जसं चालू होईल गणसोने टीमला या धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु खारकोपर संघ म्हटला की अगदी स्पिन मारा, स्पिनचं माहेरघर टीम खारकोपर. या स्पिन माऱ्यासमोर मात्र कशा पद्धतीनं बॅटिंग करणार कणसोलीचा हा संघ, की या स्पिन माऱ्यासमोर आता मात्र हदबल होणार कणसोली संघाचे फलंदाज. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय महाराष्ट्रामधले एक नामवंत समालोचक प्रवीणजी दुगाडे यांना. तो जन्मदिन मनाया जा रहा है यहाँ पर बळीशेठ घरत इनका, अनिकेत म्हात्रे ये जो मेहमान यहाँ पर आए हैं सामाजिक कार्यकर्ता.
उंगवला आज बळीशेट भाईंच्या बड्डेचा सोन्याचा दिवस उंगवला आज बळीशेट भाईंच्या बड्डेचा बळीशेट घरातचा वाढदिवस आज गजरे मनाचा घरातील वेगळी केट संघाचा आयोजन ठरलंय मोलाचा बळीशेट घरातचा वाढदिवस आज गजरे मनाचा रॉयल ग्रुप या ठिकाणी मंचावरून प्रस्थान होते. मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय अनिकेत जी बात्रे कुटारी फॉर्च्यून इव्हेंटचे ओनर सुद्धा आहेत आणि या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही श्रृंखला लाईव्ह पाहिली जाते. त्यांचं या मैदानावरून प्रस्थान होतंय. सन्माननीय मान्यवर आमची बहिशेटजी घरत साहेब ज्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मात्र ही सदीच्या भेट या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ही भेट सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि जातोय मैदानावर. त्या ठिकाणी पुन्हा एकदा ऐकूया आपण आवाज हिंदी राष्ट्रभाषेतून प्रवीणजी दुगाडे. शुक्रिया दीपक. सुबह से पहली बार मैं दूसरे सत्र में आप सभी का स्वागत करना चाहूंगा. 53 रनों की जरूरत है. राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद डाली थी गेंदबाज विशाल घरत. जादुई स्पिन जिनकी गेंदबाजी की खासियत है. वहीं दूसरी तरफ अगर हम देखें घनचोली की तरफ से पहली गेंद विजय पाटिल और निखिल मड़वी जो प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आ चुके हैं उनमें से विजय पाटिल ने इस पहली गेंद का मुकाबला किया. फिर से एक बार गेंदबाज तैयार विशाल विजय के लिए. देखिए वी फॉर विजय वी फॉर विशाल लेकिन वी फॉर विक्ट्री इस मुकाबले में किस टीम को मिलेगी क्योंकि 53 रन उतने ज्यादा नहीं है जिस तरह हमने इससे पहले वाला मुकाबला देखा. मोरिया सावड़े बनाम भूमि 11 तुरुवे आसानी के साथ उन रनों का पीछा होते हुए हमने देखा लेकिन फिलहाल वो अलग गेंदबाजी थी ये अलग गेंदबाज है. मैच एयर टाइट भी हो सकता है और एयर टाइट बनाना होगा. गेंदबाज अगर सटीक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी करे शुरुआती दो ओवर में 20-25 रन खाने से बचे तो यकीनन इस कहानी में ट्विस्ट बना रहेगा. लेकिन शुरुआती दो ओवर में अगर आक्रमण किया जाए वेद 11 घनसोली इनकी तरफ से तो यकीनन ये मैच भी एक तरफा होने की संभावना है. दाएं और बाएं का कॉम्बिनेशन कवर्स के ऊपर से खेला बाएं हाथ के बल्लेबाज निखिल मड़वी ने. गेंद जाती हुई डीप कवर क्षेत्र पर दो रन जरूर मिले. 2 से टोटल बढ़ता हुआ 3 पर. 3 गेंदे 3 रन आ चुके हैं. विशाल घरत एक प्रॉमिसिंग यंगस्टर गेंदबाज है ये खार कोपर की तरफ से. यकीनन इनकी गेंदबाजी कई मरतबा मैंने देखी है. काफी कम बार ऐसा हुआ है कि इनकी गेंदबाजी के ऊपर आक्रमण हुआ हो. अभी भी 50 रनों की दरकरार. राइट आर्म ओवर द विकेट ये गेंदबाजी हो रही है. 4 गेंदें डाली गई अब तक. 2 डॉट गेंदे. दूसरी गेंद के ऊपर सिंगल. तीसरी गेंद के ऊपर दोहरा रन और चौथी गेंद के ऊपर गेंदबाज डॉट गेंद डालने में सफल साबित हुए. एक अच्छा ओवर यहां पर प्रोग्रेस पर है घनसोली के खिलाफ 53 रनों के बचाव में विशाल घरत का पीवन का यह ओवर. ये देखिए फिर से एक बार. मैंने पहले ही कहा था जादुई स्पिन गेंदबाज है ये. दोनों तरफ से टर्न कराने में माहिर. समझ नहीं पाते बल्लेबाज कोई भी कि अब क्या डालने वाले हैं. अब क्या इस क्वेश्चन मार्क में बल्लेबाज बने रहते हैं. और ये देखिए आखिरकार विद द स्पिन खेला गेंद को टर्न होने का मौका नहीं दिया और नंबर आया फाइनल बाउंड्री के बाहर 6 रन. धन्यवाद डीजे. तो अक्षय घरत नए गेंदबाज लेकिन फिलहाल जो जरूरी रन रेट था उसके करीब तो पहुंची है इस ओवर की आखिरी गेंद के ऊपर जो छक्का धागा बाएं हाथ के बल्लेबाज
निखिल मडवी ने, उस वजह से जो उन्होंने स्पिन होने का मौका ही नहीं दिया, जैसे ही गेंद डाली गई उसे पिक किया फाइन लेग बाउंड्री के बाहर, शॉर्टम पुल के जरिए उनके द्वारा हमें छक्का देखने का मौका मिला। अब स्ट्राइकर इन पर अगर हम देखें विजय पाटिल, अक्षय घरत गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। तो जन्मदिन की बधाई देने के लिए वरिष्ठ जिनका आज जन्मदिन है, उल्लास स्पोर्ट्स एकड़गर, अमित नाइक और उनकी पूरी टीम यहां पर इनके जन्मदिन को मनाने के लिए आ चुकी हैं। देखिए इंसान किस तरह से जीता है, चाहे अमीर हो या गरीब, लेकिन उस इंसान ने अपने कितने, अपने जीवन में कितने इंसान जोड़े हो अपने साथ, इसका जीता जागता उदाहरण वरिष्ठ घरत का ये जन्मदिन है। लोगों के बीच मनाया जा रहा है और ढेर सारे लोग उन्हें प्यार करते हुए नजर आ रहे हैं, उनके जन्मदिन के अवसर पर उन्हें शुभकामनाएं देते हुए। बाएं हाथ के बल्लेबाज बहुत ही बढ़िया खेल रहे, खोद के निकाला इस गेंद को, एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 12 रन, 41 रनों की अभी भी जरूरत। 53 का पीछा करते हुए ये पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है, जहां पर तीन खिलाड़ी हम 30 के दायरे के बाहर देख रहे हैं। और ये व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टोटल आता हुआ 13/40 की अभी भी दूरी, 53 का करना है पीछा। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये गेंदबाजी हो रही है, स्लॉग स्विप लगाने की कोशिश की थी, चूके वहां पर सीधा गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। जितनी ज्यादा बिंदी गेंदे उतना ज्यादा कॉन्फिडेंस गेंदबाज का बढ़ेगा, जितने ज्यादा बड़े स्ट्रोक्स आएंगे उतना ज्यादा कॉन्फिडेंस बढ़ेगा बल्लेबाज का, 53 रनों का पीछा करते हुए। और ये देखिए काफी खराब गेंद की थी, शॉर्ट ऑफ लेंथ रिवर्स के जरिए इस गेंद को खेला, नंबर आया 6 डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। तो देखिए हमारे उरल क्रिकेट कमेंट्री के गुरु आत्माराम मात्रे साहब, इनके साथ क्रिकेट की चर्चा करते हुए हमारे गावंड सर भी नजर आ रहे हैं, उनका भी मैं स्वागत। हाँ डाकी साहब, मैं भी चाहूंगा डाकी साहब भी नजर आ रहे हैं, तो उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। लेकिन अब एक्सेलेटर पर ताव दिया जा रहा है यहां पर, जो 53 रन जो ऐसा लगा था एक बिग फाइट होगी पहले ओवर में, लेकिन पहले ओवर की आखिरी गेंद के ऊपर जो छक्का आया उस वजह से रन शुरू हुए और जब रन रुकने का नाम ले रहे हैं क्योंकि टीम का टोटल 23 पर जा चुका है, एक्सेसिबल टारगेट अब नजर आ रहा है। लेकिन क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है, कब क्या होगा इस खेल में पता नहीं चलता। लेकिन यह बाहरी किनारा लगा, शॉर्ट थर्ड मैन को बीट किया गेंद ने, खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया फील्डिंग की, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी ने डीप थर्ड मैन पे जाके, और ये अच्छा होना चाहिए क्योंकि एक एक रन जब आप बचाएंगे तो सामने वाले की चेसिंग को आप हार्ड बना सकते हो, उसे उन लोगों को संघर्ष करने पर मजबूर कर सकते हो। 28 की अभी भी दरकरार, ये दूसरा ओवर चल रहा है, यहां से जो टीम जीतेगी वो सीधा खेलेगी भूमि 11 तुर्वे के साथ। और ये देखिए ऊंचा खेला कमेंट्री बॉक्स में, ये नंबर 6 आता हुआ
विजय पाटिल के बल्ले से डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में ये छक्का आता हुआ स्लॉग स्वीप के जरिए और 6 के साथ टोटल में बढ़ोतरी हुई। अब 22 रनों की जरूरत है आने वाली 18 गेंदों में। मैंने पहले कहा था शुरुआती 2 ओवर काफी कुछ मायने होंगे इस मैच को एयर टाइट बनाने के लिए। शुरुआती ओवर्स में अगर रन आएंगे तो एक प्लेटफॉर्म मिलेगा, एक नींव मिलेगी इस इन 53 रनों का पीछा करने के लिए, और वो नींव अब मिल चुकी है टीम घनसोली के दोनों ही बल्लेबाजों को, खासतौर से विजय पाटिल ने जिस तरह से आक्रामक खेल खेला। लेकिन तारीफ करनी होगी निखिल मड़वी की, बाएं हाथ के बल्लेबाज, जिन्होंने पहले ओवर की आखिरी गेंद के ऊपर जो छक्का दागा वहीं से इन दोनों का कॉन्फिडेंस बढ़ा कि हम इन रनों को बना सकते हैं, रन बनाने में इस ग्राउंड के ऊपर आसानी हो रही है। हेलो धर्मेंद्र कलात या शुंखलेला शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्यासाठी आलेले विजय पांडुरंगकर त्यांचं स्वागत केलं जात आहे। बलशेठकर त्यांना विनंती असेल की त्यांचं आपण स्वागत करावं। जसे टेनिस क्रिकेटला ज्यांनी भरपूर मोठं योगदान दिलं, विजय घरत नवतरुण जासई संघाला नंबर 1 बनवण्यात ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचं स्वागत केलं जात आहे। तसेच या शृंखलेसाठी आणि बलशेठकर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले जीवन डाकी साहेब यांचंसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे। विनंती असेल की बलशेठकर त्यांना की जीवन डाकी साहेबांचंसुद्धा आपण स्वागत करावं। एक उत्कृष्ट निवेदक आणि समालोचक म्हणून ज्यांची ख्याती या उरण पंचक्रोशीमध्ये आहे जीवन डाकी साहेबांचं स्वागत केलं जाते। ओर टू प्रवीणजी दुगाडे। देखिए स्वागत समारोह के दरम्यान क्या हुआ, स्वागत समारोह के दरम्यान में जो 18 गेंदे 22 का जो समीकरण था वो बिल्कुल बदल चुका है। 16 गेंदे 22 रनों की अब जरूरत, 2 डॉट गेंदे डाली गेंदबाज विशाल घरत ने, तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है, एक वापसी वाला ओवर करने की ताकत रखने वाला ये गेंदबाज, क्योंकि क्रिकेट है मैंने पहले ही कहा था इस खेल को हम कहते हैं चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी अनिश्चितताओं का खेल, जिसे मैं हमेशा कहता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते कभी देरी नहीं करता। शायद इस ओवर में अगर अच्छा किया जाए तो यह गिरगिट रंग बदलेगा जरूर, लेकिन इस ओवर में अगर 1-2 छक्के आए तो ये मैच एक तरफा होने की संभावना काफी है। अब कोपर को अगर इस मैच को बनाना है तो विजय पाटिल का विकेट निकालना होगा, और विजय पाटिल को इस मैच को घनसोली के लिए बनाना है तो जब तक 53 रन पूरे नहीं होते क्रीज पर रुके रहना है। राइट हम ओवर द विकेट, और मैंने पहले ही कहा था विजय पाटिल जो इस मैच को बना सकते हैं टीम घनसोली के लिए, क्योंकि गेंद अब उन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही है। 2 डॉट गेंदें डाली गई थी लेकिन उसके बाद एक बाउंड्री आई, 18 रनों की अभी भी जरूरत बची हुई 15 गेंदों में। शुक्रिया डीजे 23 के निजी योगदान पर। 53 का पीछा करते हुए विजय पाटिल एक धुआंधार पारी खेलते हुए नजर आ रहे हैं टीम घनसोली की तरफ से, वेद 11 घनसोली, और ये देखिए ये समझ बूझ भरा क्रिकेट है। मौका जरूर था रनआउट के तौर पर, अगर थ्रो अच्छा होता तो यकीनन स्टंप के करीब अगर थ्रो होता तो पवेलियन का रास्ता देख पाते विजय पाटिल, और उन्हें दिखाया जाता टीम कोपर की तरफ से पवेलियन का रास्ता। प्रतीक पाटिल एक गेंदबाज की कमी तो नजर जरूर आ रही है, क्योंकि हमेशा से हमने देखा इन दो गेंदबाजों ने काफी अच्छी गेंदबाजी की है, और ये बैक टू द बॉलर डॉट गेंद आई और उस डॉट गेंद की वजह से 17 के अभी भी दरकरार हैं। मैच अभी भी कहा नहीं जा सकता क्योंकि मैच एयर टाइट होगा, 17 रनों की अभी भी जरूरत है इस ओवर की आखिरी गेंद, और ये देखिए ऊंचा खेला है गेंद हवा में, लेकिन गेंद हुई बाउंड्री पार, नंबर आया 6 और 6 ने इस मैच को खोला टीम घनसोली के लिए, और वो छक्का दागा नतिकेश पाटिल ने, 11 रनों की जरूरत बची हुई 12 गेंदों में। ये शाम के 4 बज चुके हैं, इसके बाद भी हमें कई मुकाबले खिलवाने हैं, तो ऐसे में जितना ज्यादा जल्द हो सके
एकनाथ ठाकुर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, विजय पाटिल स्ट्राइकर एंड पर, जिन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। लेकिन देखिए बार बार अच्छी गेंदबाजी की दो ओवर में विशाल घरत ने, लेकिन आखिरी गेंद के ऊपर छक्का खाया। पहला ओवर जब किया था उन्होंने स्पेल का, तो वहां पर भी अब यह मैच अब इस कहानी में ट्विस्ट। 11 गेंदे 11 रनों की जरूरत, रन बॉल भले ही ये मैच हो, लेकिन विजय पाटिल के विकेट के बाद कॉन्फिडेंस लेवल बढ़ता हुआ में नजर आएगा टीम खार कोपर के गेंदबाजों का। क्योंकि ये शॉर्ट टर्म क्रिकेट है, शॉर्ट टर्म क्रिकेट में जितनी ज्यादा बिंदी गेंदें डालोगे, जितनी ज्यादा सिंगल वाली गेंदें डालेंगे, उतना ज्यादा गेंदबाजी करने वाली टीम को फायदा होता है। जितने ज्यादा माइटी हिट्स आते हैं, जितनी ज्यादा बाउंड्रीज आती है, उसका फायदा बल्लेबाजी करने वाली टीम को होता है। 11 गेंदे 11 रनों की जरूरत, बाएं हाथ के बल्लेबाज अर्जुन कदम, और ये देखिए बहुत ही खूबसूरत स्ट्रोक खेला गया दीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। और इन 4 रनों से देखिए समीकरण बिल्कुल बदलता हुआ 7 की दरकरार। फिर से एक बार उसी दिशा में खेला गया ये स्ट्रोक, गोली की रफ्तार से गेंद ट्रैवल होती हुई, अभी भी 3 रनों की जरूरत। देखिए बाएं के सामने बाया परेशानी हमेशा अपने बाएं हाथ के गेंदबाज को होते हुए देखी, और उस परेशानी से निजात नहीं पा रहे हैं गेंदबाज एकनाथ ठाकुर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट ये गेंदबाजी हो रही है, 3 रनों की अभी भी दरकरार। इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, 1 रन जरूर मिला, अभी भी 2 रनों की दूरी तय करनी है। शाम के 4:03 हो चुके हैं, ऐसे में इसके बाद अगर देखा जाए तो एक और मैच, फिर सुपर 3 क्वालिफाई मैच, और उसके बाद 2 मैच। और ये देखिए जिस खिलाड़ी ने 2 चौवे धागे उन्होंने अपना विकेट खोया। रन जरूरी है, रन अगर मौका मिले आपको सिंगल निकालने का तो निकालने चाहिए, भले ही ये मैच 2 रन वाला हो, लेकिन क्रिकेट में ऐसे कई किस्से मैंने देखे हैं। 24 गेंदों में मैंने 12 रन होते हुए नहीं देखे, 7 गेंदों में मैंने टेनिस बॉल क्रिकेट में 1 रन होते हुए नहीं देखा, सातों के सातों गेंद डॉट खेली जा चुकी है। ऐसे में ये क्रिकेट में रिलैक्स में कभी नहीं रहना, क्रिकेट में हर पल चौकन्ना। क्या धोनी फिनिशिंग स्टाइल टच देने का सपना देख रहे बल्लेबाज? कोशिश तो उनकी वही है। अंपायर का ओवर समाप्ति का इशारा, 6 गेंदे 2 रन अभी भी जरूरी। प्रतीक पाटिल की कमी सीधा सीधा नजर आ रही है टीम खार कोपर में, क्योंकि एक गेंदबाज, क्योंकि टेनिस बॉल क्रिकेट में आजकल आसानी के साथ बल्लेबाजी हो रही है, नंबर 10 या 11 का खिलाड़ी भी आके 6 मार रहा है, लेकिन अच्छे गेंदबाजों की टेनिस क्रिकेट में कमी नजर आ रही है। लेकिन हर्षल ठाकुर 2 रन बचाने हैं उन्हें। देखिए मैच शुरुआती 2-3 गेंदे डॉट गई तो आगे चलेगा, वरना शुरुआती 2-3 गेंदों में खत्म। तुर्वे के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो हमारे, हाँ ठीक है, आ चुके हैं, वो जानते हैं कि आयोजनकर्ताओं के पास ज्यादा समय नहीं है, पहले से ही आ चुके हैं। अच्छा सपोर्ट मिल रहा है तुर्वे टीम के कप्तान द्वारा, क्योंकि समय गंवाना नहीं वो भी चाहते।
मैंने पहले ही कहा था शुरुआती गेंदे एक रन तो जरूर मिला है, क्या मिलेगा दूसरा रन निकालने की कोशिश, लेकिन एक ही रन, पांच गेंदे अब एक रन कंपलसरी चेसिंग के नियम के तहत यहां पर बनाने होंगे। कोशिश बहुत अच्छी थी लेकिन एक गेंदबाज की कमी नजर आई टीम खार्क ओवर में, वरना यह 53 रन भी इस मैच में मजा जरूर दे दे। पांच गेंदे मेडल निकालनी होगी, कंपलसरी चेसिंग है प्रतियोगिता का नियम। गेंदबाज क्या एक गेंद डॉट, एक गेंद डॉट, एक गेंद डॉट, ऐसा कर करके पांच गेंदे डॉट निकालेंगे। और ये क्या हुआ, ये क्या हुआ, मैच में ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट बना बनाया जा सकता था, लेकिन क्या छोड़ा गेंदबाज ने, देखिए फील्ड बराबर सेट की थी उसी हिसाब से गेंद डाली थी, कैच भी और रन आउट का भी मौका था, दो मौके थे और गंवाए, और इसी के साथ कोपर टीम को इस श्रृंखला से बाहर होना पड़ा। लेकिन घनसोली के कप्तान और तुर्वे के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है और इसके बाद स्पीड अप होना जरूरी है। हेमंत कोहली और बोराडे साहब स्पीड तो दे रहे हैं इन मैचेस को, लेकिन खिलाड़ियों को भी समझ में आना चाहिए। और मैन ऑफ द मैच विजय पाटिल, तो मैन ऑफ द मैच घनसोली की तरफ से जिन्होंने काफी बढ़िया बल्लेबाजी की, उस विजय पाटिल को दिया जाएगा मैन ऑफ द मैच का खिताब। तो विजय घरत साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि उनके शुभा तो विजय पाटिल को मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजा जाए। और जैसे ही अगला मैच शुरू होगा, पहला सत्र शुरू होगा, माइक्रोफोन पर आएंगे दीपक पाटिल। मैन ऑफ द मैच बक्षीस दिला जाईल, विनंती असेल विजय घरात।